आपण पुन्हा एकदा पाचवा गड बघायला आलो आहे तो म्हणजे प्रतापगड. आता त्याच्या मेकर्स नाही आपण काही प्रश्न विचारूया आणि विचारूया की एवढा भव्य गड कसा त्यांनी बनवला आणि किती दिवस लागले. तर तुमचं पहिलं प्रथम नाव? माझं नाव प्रदीप काशीनाथ मिस्त्री. तुम्ही राहणार कुठे? आम्ही भांडूप गावात राहतो. अच्छा, तुम्ही तेवढा भांडूप वरून इथे आल्यात. तुमचं पहिलंच वर्ष आहे? आमचं प्रदर्शनामध्ये आम्ही मॉडेल सादर करण्याचं आमचं पहिलंच वर्ष इथे. तर प्रतापगड म्हणजे चूज करण्याचं कारण? प्रतापगड चूज करण्याचं कारण हे म्हणजे महाराजांचा जो गनिमी कवा आणि जो युद्धजन्य जो स्थितीमध्ये काय करायला पाहिजे ही जी महाराजांची जी योजना होती ना त्याचं सर्वात महत्त्वाचं जिवंत उदाहरण आणि स्वतःच्या उरामध्ये घेऊन अजूनपर्यंत मिरवणारा एक गड म्हणजे प्रतापगड. तर तुम्ही हा प्रतापगड तुम्हाला बनवायला किती दिवस लागले? आम्हाला हे मॉडेल बनवायला 8 दिवस लागले. 8 दिवस. तर ह्याच्यामध्ये काय कोणत्या कोणत्या गोष्टींचा वापर केला आहे? आता एक आहे की आम्ही किल्ले दरवर्षी बनवतो पण आम्ही मातीमध्ये बनवतो. तो मातीमध्ये बनवून नंतर 15 दिवसांनी महिन्यानी दीड महिन्यानी जेव्हा आम्ही तोडतो तेव्हा आम्हाला खूप दुःख होतं आपण इतकी चांगली कलाकृती बनवली. मग आम्ही असा विचार केला जी ही किल्ले बनवण्याची संस्कृती आहे आपली परंपरा आहे ही महाराष्ट्राच्या बाहेर पण घेऊन गेलो तर मग त्याकरता आपली मॉडेल अशी टिकाऊ असली पाहिजे म्हणजे हे आम्ही टिकाऊ मॉडेल बनवलेलं आहे. हे मॉडेल पुढची 25 वर्ष आम्हाला जतन करून ठेवता येणार का आणि एकदम हलकं आहे. ह्या बेस्ट सेज ह्या मॉडेलचं वजन फक्त 16 किलो आहे आणि हे त्यामुळे आम्हाला पुढे प्रदर्शनासाठी घेऊन जायचं असेल तर आम्हाला इझी कॅरिएबल. आणि याच्यामध्ये आम्ही हा जो होलो आहे याच्यामध्ये 30% भाग आहे तो पूर्ण आम्ही होलोच ठेवलेला आहे. पण हे जे मटेरियल वापरलेलं आहे ते मटेरियल फोम मटेरियल आहे. हा याच्यामध्ये पॉलियुरेथेन फोम वापरलेलं आहे जो आपण थर्मासमध्ये वगैरे यूज करतो. त्यामुळे ह्या मटेरियलच्या याच्यामध्ये हा जो किल्ला आहे हा 70% होलोच आहे ॲक्च्युअल म्हणून तो हलका झालेला आहे. याच्यामध्ये पॉलियुरेथेन फोम फायबर लॅटेक्स हे यूज केलेलं आहे. ही तटबंदी आपण बघता ही नॅचरल लॅटेक्सने बनवलेली आहे. हां, आणि या पॉलियुरिथेन फोमवर आम्ही रबरचं कोटिंग दिलेलं आहे. रबरचं कोटिंग देऊन त्याच्यानंतर त्याच्यावरती फायबरचं एक छोटा कोट पातळ कोट दिलेलं आहे. खूपच सुंदर बनवलं आहे तुम्ही. तर मला थोडं प्रतापगडबद्दल सांगितलं तर चालेल. तुम्ही स्वतः कधी व्हिजिट केलं तिथे? हो, आम्ही स्वतः सर्व आम्ही आमचं युनिट आहे आमच्या 10-12 आमचे जे फक्त आमच्या मंडळातले फक्त याच युनिटसाठी काम करणारे मुलं आहेत त्यांना आम्ही घेऊन प्रतापगडावर वगैरे म्हणजे प्रत्येक गडावर जातो आणि त्याबद्दल तिकडचे निरीक्षण करून बारकावेवर पाहतो आणि त्यानंतर आम्ही ते. तर मग ह्याचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही कशाबद्दल? प्रतापगडाचं वैशिष्ट्य काय म्हणजे? आता प्रतापगडाचं वैशिष्ट्य वगैरे जे काय आहे ना ज्याचा तो इतिहास आहे गडाचा इतिहास गडा गड बांधणीचा इतिहास गडाचा आकाराचा इतिहास आहे तो सगळा आहे. तो आमचे मंडळाचे कार्यकर्ते आहेत युगांत आणि महेश हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. जय शिवराय. तर आम्ही हा जो प्रतापगड किल्ला म्हणून हा आधी प्रतापगड किल्ला यार नव्हता हा धोरप्याचा डोंगर होता जिथे गाई ढोरात चरायला जायची तर त्याला धोरप्याचा डोंगर असे म्हणायचे. महाराजांनी जेव्हा जावळी जिंकली 1656 ते 1658 या कालावधीत हा प्रतापगड किल्ला बांधण्यात आला. मोरोपंत पिंगळे आणि अर्जोजी यादव यांच्या निगराणीखाली हा प्रतापगड किल्ला बांधला. हा जो प्रतापगड किल्ला आहे तो समुद्र सवडेपासून 3500 फूट एवढा उंच आहे. तर हा किल्ला ज्या जावळीत आहे त्या जावळीच्या खोरं इतकं घनदाट आहे की त्यात जर हत्ती सापडला तो मिळणं मुश्किल आहे. असं एक घनदाट खोरं जावळीचं स्वराज्य असं असं महाराजांना वाटत होतं म्हणून महाराजांनी मोऱ्यांना पत्र लिहिलं. जावळीचे मोरे हे मुख्य होते त्यावेळी. तर महाराजांनी मोऱ्यांना पत्र लिहिलं तर मोऱ्यांनी त्याला उलट उत्तरं दिली व नकार दिला स्वराज्यात सामील व्हायला. मग महाराजांनी 15 जानेवारी 1656 जावळीवर आक्रमण केलं. महाराजांनी ते आक्रमण 2 तुकड्यांमध्ये केलं. एक जी तुकडी होती जी सर्वात मोठी तुकडी होती ती रडदोंडीच्या घाटातून गेली व दुसरी निसणीच्या घाटातून ज्यात महाराज खुद्द स्वतः होते. महाराजांनी दुपारपर्यंत जावळी जिंकली व जावळीचा जो चंद्रराव मोरे होता तो रायरी किल्ल्यावर आश्रयास गेला. रायरी म्हणजे आताचं रायगड. तर महाराजांनी त्याचा बाटला करून त्याला कैद केले पण काही दिवसांनी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला ठार मारण्यात आले. याच जावळीत आपल्याला आणखीन एक हिरा गवसले ते म्हणजे मुरारबाजी देशपांडे. तर हा जो प्रतापगड किल्ला जे अफजल खान वऱ्यासाठी प्रसिद्ध आहे तो त्या अफजल खान वऱ्याचा तुम्हाला मी थोडा इतिहास सांगतो. तर अफजल खान हा आदिलशहाचा सरदार होता. तो जेव्हा स्वराज्यावर चाल करून आला तर जवळपास 60,000 सैन्यबळ घेऊन स्वराज्यावर चाल करून आला. तो वाईचा आधी 12 वर्ष सुभेदार राहिलेला होता त्यामुळे तुला त्याला संपूर्ण प्रांताची माहिती होती जावळीचे खोरे वगैरे. तेव्हा तो जेव्हा वाईत तळ टोकून होता
तर 10 नोव्हेंबर 1659 रोजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली. जेव्हा अफजल खाना जावळीत पारमध्ये आला तेव्हा त्याने येताना त्याच्या जे त्याचे अर्ध सैन्य होतं, जवळपास 12,000 जे सैन्य होतं ते कोयना नदीच्या किनाऱ्यावर ठेवण्यात आलं होतं. 10 नोव्हेंबर 1659 रोजी जेव्हा महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली, अफजल खानाने जेव्हा महाराजांसोबत दगा केला तेव्हा महाराजांनी अफजल खानाच्या पोटात बिछवा खुपसून वाघ नागा आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. तेव्हा अफजल खान मेला नाही, त्याने पालखीत बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अफजल खान इतका बलाढ्य होता की त्याला उचलायला 12 भुई लागायचे. भुई म्हणजे जे पालखी उचलतात ते. तर ही गोष्ट संभाजी गावजी कोंडाळकर महाराजांचे जे अंगरक्षक होते त्यांच्या लक्षात आली. तर त्यांनी त्यांचा घोडा घेऊन अफजल खानाची पालखी गाठली व त्यांनी तलवारीच्या एका गावात अफजल खानाचे जे 12 भुई होते त्याचे पाय तोडले व अफजल खानाचे मुंडके मारून गडावर आणण्यात आले. महाराजांनी गडावर जाताच सोफेचे 5 बार दिले. ते 5 बार यासाठी की ज्या जावळी त्याने आपले सैन्य लपून दबा धरून बसले होते खानाच्या सैन्यास मारण्यासाठी. तर आम्ही खानास मारले आहे, तुम्ही त्या अफजल खानाच्या सैन्यावर आक्रमण करा. या पुढील माहिती आपल्याला युगान देईलच. जय शिवराय, मी युगान म्हात्रे तुम्हाला पॉईंट्सची आणि एक थोडी भौगोलिक माहिती देतो. तर आपल्याला प्रतापगडावरती जाण्यासाठी 4 वाट आहेत. अंबेनळी घाट, बोचेगळी घाट, निसनीचा घाट आणि रडदोंडीचा घाट अशा 4 घाटांमधनं आपल्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी येत आहेत. आपण तिकडे बघितलं तर आधी आपल्याला अफजल खानाचं थडगं लागतं. अफजल खानाच्या थडग्याच्या इकडनं आपल्याला आत्ताच्या काळीत बनलेला डांबरी रोड दिसतो. तिथे पुढे बघितलं तर त्या बुरुजाच्या खाली आपल्याला आत्ता सोयीची व्हावी म्हणून एक पार्किंग बनवलेली आहे. पार्किंगमधनं पुढे आल्यावरती आपल्याला इथे एक गुफा दिसते. तर ती गुफा दगडाची तयार झालेली आहे. आता ती कालांतराने ती गुफा छोटी झालेली आहे. तिथे समोर आपण जर बघितलं तर तिथे पायऱ्या दिसतात. तर ह्या पायऱ्या आधी नव्हत्या, त्या आत्ताच्या काळात बांधण्यात आल्या आहेत. आधी तिथे वाट होती पण आता आपल्याला सोयीचं व्हावं म्हणून तिथे पायऱ्या बांधण्यात आल्या. पायऱ्यांवरनं वरती गेल्यावरती आपल्याला एक गोमुखी पद्धतीचा महाद्वार दिसतो. तर महाद्वार हा गोमुखी पद्धतीचा का बनवतात, कारण की दुश्मनाला किंवा शत्रूला खालनं सहजासहजी द्वार दिसू नये किंवा आपणही बघितलं तरी आपल्याला समजत नाही की तिथे दरवाजा आहे. त्या पद्धतीला गोमुखी पद्धत असं म्हणतात. त्याचा जो दरवाजा आहे तो शिवकालीन पूर्व जो दरवाजा होता तो आजही तो तसाचा तसाच आहे. त्या दरवाज्याचा इतिहास असा आहे की महाराजांच्या काळात एक प्रथा होती की सूर्य उगवायच्या आधी तो दरवाजा उघडला जायचा आणि सूर्य मावळल्यानंतर तो दरवाजा बंद केला जायचा. तर ती प्रथा अजूनही चालू आहे त्या गडावरती. आता जी वस्ती दिसते ते महाराजांच्या काळात जेव्हा ते तिकडे जे राहायचे ना त्यांचे वंशज त्यांची 13वी 14वी पिढी अजूनही त्या गडावरती राहते. आणि ह्या गडाची गादी जी आहे ती साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसल्यांकडे, म्हणून ती आजही ते जे प्रथा आहेत त्या प्रथा त्या गडावरती चालू आहेत. तसंच तो दरवाजाची जसं मी प्रथा सांगितली की सूर्य उगवायच्या आधी तो उघडला जातो आणि भवानी देवीचं मंदिर आहे. 8:30 त्या भवानी देवीची आरती होते आणि ती आरती झाल्यानंतर तो 8:30 तो बंद करण्यात येतो. तिकडनं जर पुढे आल्यावर तर आपल्याला दिवडी दिसते. दिवडी म्हणजे किल्लेदार बसायचं ठिकाण. त्या किल्लेदार बसायच्या ठिकाणावरती आता एक तोफ ठेवलेली आहे. तर ती तोफ आधी तिथे नव्हती, त्या बुरुजावरती होती, परंतु तो बुरुज ढासळला ना मग तिकडचे जे गडकरी आहेत त्यांनी ती इतिहास जमावायच्या आधी त्यांनी आपल्याला दाखवण्यासाठी ती महादरवाजाच्या दिवडीमध्ये ठेवलेली आहे. पुढे गेल्यावरती आपल्याला एक विशाल असा बुरुज लागतो. त्या बुरुजाला चिलकती तटबंदी आहे म्हणून त्याला चिलकती बुरुज म्हणतात. त्याला ध्वज लावतात म्हणून त्याला ध्वज बुरुज म्हणतात. तिकडे जर आपण उभा राहिलो तर आपल्याला संपूर्ण मुलकावरती लक्ष ठेवता येतो म्हणून त्याला टेहाळणी बुरुज असं म्हणतात. आणि दोन अशी विशिष्ट नावं आहेत, एक अफजल बुरुज आणि एक शिवप्रताप बुरुज. तर अफजल बुरुज त्या बुरुजाला नाव का पडलं, तर संभाजी कावजी कोंडाळकरांनी जेव्हा अफजल खानाचं मुंडकं मारलं तेव्हा भालाच्या डोक्यात अडकून त्या टोकाला बुरुजाच्या टोकाला ठेवण्यात आलं होतं, म्हणून त्याला अफजल बुरुज असं म्हणायचे. पण 22 वर्ष आधी तो अफजल खान कबरीचा जेव्हा वाद झाला ना तेव्हा त्याचं नाव चेंज करून शिवप्रताप बुरुज असं ठेवण्यात आलं. तिकडनं जर आपण पुढे आल्यावरती आपल्याला 2 वाटा लागतात. आधीच्या काळी ही वाट उजव्या हाताची वाट जी होती ती नव्हती. आता ती एकच जी वाट आहे ना त्याला राजमार्ग असं म्हणलं जातं. ती एकच वाट होती. नगारखाना जो आहे त्या नगारखान्याच्या आपण खाली बघितलं तर तिथे शिड्यांचं म्हणजे बांधकाम तुटलेलं आहे. मग आधीचा तोच होता, आधीचा तोच मार्ग होता. तो मार्ग भुसभुशीत झालाय आणि कोणाला इजा होऊ नये म्हणून उदयनराजे भोसलेंनी खाजगी म्हणून तो दुसरा रस्ता बनवून घेतला. तो दुसरा रस्ता जातो तो भवानी मंदिराच्या बॅक साईडला जातो. तिकडे आपण नगारखाना, नगारखान्याचा उपयोग कशासाठी केला जायचा की सगळेच मावळे गडावर राहू शकत नव्हते तर अर्धे मावळे गडावर राहून गडाचा कामकाज सांभाळत आणि अर्धे मावळे गडाच्या खाली राहून गडाचा म्हणजे शेती वगैरे सांभाळत असत. तर जर ढोक्याची घटका आहे किंवा एक हल्ला होणार आहे तर प्रजेला सुखरूप करण्यासाठी गडावर कसं बोलवणार. तेव्हाच्या काळी फोन वगैरे नव्हते तर त्या नगाडामध्ये एक विशिष्ट खून वाजवली जायची. त्या नगाडाच्या खुणेवरती त्यांना समजायचं की आपल्याला आता गडावरती जायचं आहे किंवा एक हल्ला होणार आहे. मग ती प्रजा वरती यायची सुखरूप. तर त्याच्याच आपण मागे जर बघितलं ना तर तिथे भवानी मंदिर आहे. या भवानी मंदिराचा जो कळस आहे ना तो अजूनही सोन्याचाच आहे. महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा महाराजांनी ते सोन्याचा कळस भवानी देवीच्या मंदिराला अर्पण केलं होतं. याचा जो कळसाचा उल्लेख आहे ना श्रीमान श्रीयोगी शिवभारत जर आपण वाचलं ना त्या ग्रंथामध्ये त्या कळसाचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये भवानी देवीची जी मूर्ती आहे ना तो शाळीग्राम दगड आहे. तो शाळीग्राम दगड नेपाळवरनं आणलेला आहे.
त्रिवेणी नदीचा संगम म्हणजे तीन नद्यांचा संगम होतो. काली गंडकी असं त्या नदीचं नाव आहे. त्या नदीमधनं तो शाळीग्राम दगड आणला. राजगडावरती ती अष्टभुजा म्हणजे आठ हाताची मूर्ती घडवली आणि ती नंतर प्रतापगडावरती आणण्यात आली. परंतु महाराजांनी ते देऊळ स्थापन केलं नाही, कारण जेव्हा गड बांधून झाला तेव्हा अफजल खान आला होता. अफजल खानाची भेट ही ठरली होती. तर अफजल खान जो आला होता तो आपली देवळं आणि मंदिरं उद्ध्वस्त करत आला होता. मग जर अफजल खानाला हा गड मिळाला तर तो आपलं अजून एक देऊळ उद्ध्वस्त करेल. मग ती देवाची विटंबना होण्यापेक्षा महाराजांनी ते मंदिर स्थापन नाही केलं. जेव्हा अफजल खानाला मारलं तेव्हा हिंदू धर्मानुसार त्याची स्थापना करण्यात आली. त्याच्यात जर आपण समोर बघितलं तर आपल्याला एक तलवार दिसते. आपले जे याचे सरसेनापती होते हंबीरराव मोहिते, चौथे सरसेनापती स्वराज्याचे, त्यांची जी तलवार आहे त्या तलवारीवरती सहा स्टार आहेत. तीन स्टार या साईडला आणि तीन स्टार बॅक साईडला आहेत. दोन्ही साईडला तीन तीन स्टार आहेत. तर ते सहा स्टार म्हणजे काय? तर एका लढाईमध्ये एका मावळ्याने 600 गनीम मारले त्याचा तो पुरावा. त्या काळी कसं होतं, एक एक मावळा जर 100 गनीम मारेल त्याला एक स्टार दिला जायचा. आता जर आपण बघितलं तर काही कामगिरी केल्यावरती मेडल वगैरे देण्यात येतं, जे पोलिसांना किंवा नेव्हीमध्ये मेडल देण्यात येतं. त्या काळी तलवारीवरती स्टार देण्यात यायचे. मग 600 मावळे मारले तो हा पुरावा असं इतिहासामध्ये उल्लेख आहे. तिकडनं आपण पुढे आल्यावरती आपल्याला जे वस्ती लागते, तर हे तलाव जे बघतोय त्या तलावाला विशिष्ट अशी नावं नाहीत. तर ते तलाव तयार झाले कसे? या तटबंदीला या बांधकामाला लागणारा दगड तो खालून वरती आणला नाही, तो त्या दगडामधनंच कोरला. तो दगडामधनं जो कोरला ना त्याच्यासाठी जी पार लागते त्या पारेचे अवशेष आपल्याला भवानी मंदिरामध्ये बघण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये हँडतोपसुद्धा त्या बघण्यासाठी ठेवलेले आहेत. तर ते तलाव म्हणजे जेव्हा ते खोदकाम चालू होतं ना तेवढ्यात त्याला झरे लागले आणि ते तलाव तयार झाले. महाराजांना माणसाची साथ लाभली पण महाराजांना निसर्गाने सुद्धा साथ दिली याचे जिवंत उदाहरण आपल्याला गड किल्ल्यांवरती बघायला मिळतात. तिकडनं पुढे आल्यावरती आपल्याला बालेकिल्ल्याच्या महादरवाजाच्या समोर आपल्याला एक हनुमानाचं मंदिर लागतं. इतिहासामध्ये अशी नोंद आहे की तो जी समर्थांनी स्थापित केलेली ती मूर्ती आहे, म्हणजे जी हनुमानाची मूर्ती आहे ती समर्थांनी स्थापित केलेली असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. तिकडनं पुढे आल्यावरती आपल्याला गोमुखी पद्धतीचा महाद्वार लागतो, तो आहे बालेकिल्ला. तर बालेकिल्ला म्हणजे काय की एकाच किल्ल्यावरती बांधलेला दुसरा किल्ला, जो सेफ होण्यासाठी जो बांधलेला असतो तो दुसरा किल्ला, त्याला बालेकिल्ला असं म्हणलं जातं. आणि बालेकिल्ला हा गडावरचा सगळ्यात उंच ठिकाण म्हणजे बालेकिल्ला. तर त्यांची रचना अशी होती की इथे आपल्याला जे चोर दरवाजे दिसतात तर हे चोर दरवाजे का बांधले असावे? तर शत्रूने जर खालचा गड काबीज केला तर आपण बालेकिल्ल्यातनं लढायचं, आणि जर बालेकिल्लासुद्धा काबीज केला तर आपण चोर दरवाज्यातनं उतरून खालच्या गडामध्ये उतरायचं आणि त्यांना मागून घेरा घालायचा, म्हणजे त्यांना मागून वेढा द्यायचा. अशा प्रकारचा गनिमी कावा मराठ्यांचा होता. त्या गनिमी कावाची रचना आपल्याला गड किल्ल्यांवरती गेल्यावरती बघायला मिळते. जे आपण आता जर त्या चोर दरवाज्याकडे बघायला गेलो तर तिथे रेलिंग लावलेली आहे, कारण की आपल्याला पूर्ण संपूर्ण खोल पूर्ण खळगास दिसतो, त्यामुळे आपल्याला काही इजा होऊ नये म्हणून तिथे रेलिंग लावलेली. पुढे आल्यावरती आपल्याला शिड्यांवरनं वरती आल्यावरती आपल्याला एक महाराजांचा पुतळा दिसतो. तर महाराजांचा पुतळा जो आहे तिथे आधी महाराजांचा राजवाडा होता. मग तो राजवाडा होता याची काहीतरी खून म्हणून आपले भारताचे जे पहिले पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी त्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. 17 वेगळ्या वेगळ्या पार्टमध्ये तो पुतळा तिकडे गडावरती आणण्यात आला आणि तो तिथे जॉईन करण्यात आला. आपण जर महाबळेश्वरवरती गेलो ना तर तिकडच्या एका पॉईंटवरनं आपल्याला एक दुर्बिणवाला आहे, तो दुर्बिणवाला आपल्याला प्रतापगडावरची मूर्ती दाखवतो. तिकडे जर आपण बघितलं तर आपल्याला एक कडेलोट दिसतो. तर या कडेलोचं असं वैशिष्ट्य आहे की तिकडनं एक ती शिक्षा देण्याचं ठिकाण होतं. जसं आपण रायगडाला बघितलं तर रायगडाला टकमक टोक आहे, जिकडनं म्हणजे जो दगा करेल त्याला ढकललं जायचं, तसं इथे कडेलोट आहे. पण इकडनं कोणतीही शिक्षा झाली नाही, कोणत्याही शिक्षेची नमूद इतिहासामध्ये नाही आहे. त्यामुळे आत्ता जर आपण बघायला गेलो तर तिथे तटबंदी बांधलेली, कारण ट्रेकर्स मंडळी किंवा आपण लहान मुलं जेव्हा त्याला भेट द्यायला जातो त्यांना काही इजा होऊ नये, तिकडनं कोणाचा अपघात होऊ नये म्हणून त्यांनी दगडाची तटबंदी बांधलेली. त्याच्यात जर बाजूच्या बुरुजावरती आपण उभं राहिलो ना तर आपल्याला एका साईडला कोकण आणि एका साईडला सातारा अशी ते सीमा पडतात. म्हणजे तो जो बुरुज आहे तो दोन ह्याला जिल्ह्यांना विभागतो, एक कोकण जिल्हा आणि एक सातारा असे दोन जिल्ह्यांना विभागतो. तिकडनं आपण पुढे आल्यावरती आपल्याला संपूर्ण तटबंदीवरनं चालायला जागा आहे. तर तटबंदीवरनं जी चालायला जागा असते त्याला फांजी असं म्हणलं जातं. आणि संपूर्ण तटबंदीला बघितलं तर संपूर्ण तटबंदीला चऱ्या आणि जंग्या आहेत. तर जंग्या म्हणजे काय? ज्याच्यामधनं बाण किंवा जे उकळलेलं तेल वगैरे ते शत्रूवरती मारण्यासाठी वापरलं जायचं. आणि चऱ्या म्हणजे जे त्रिकोणी आकारामध्ये कापलेले दगड, त्यांना चऱ्या असं म्हणलं जायचं. तिकडनं पुढे आल्यावरती आपल्याला हा जो बुरुज दिसतो ना, तिथे आधीच्या काळी एक फसवण्यासाठी दरवाजा किंवा एक चोर दरवाजा असा असेल अशी आपल्याला रचना आपण तिकडे गेल्यावरती भासते. आपण जर आता तिकडे गेलो तर तिकडची तटबंदी वगैरे थोडी ढासळलेली आहे, पण आपण जर त्याचा थोडासा अभ्यास केला तर आपल्याला सुद्धा असं वाटू शकतं की घालून बघितलं तर तो दरवाजा दिसावा अशा प्रकारची तिथे रचना बनवली होती. पुढे गेल्यावरती आपल्याला तिहेरी तटबंदीचा बुरुज लागतो. तिहेरी तटबंदीचा बुरुज म्हणजे तीन तटबंदी असलेला बुरुज. जसा हा किल्ला तीन टप्प्यामध्ये आहे, तो जो बुरुज आहे जो शिवप्रताप बुरुज तो पहिला टप्पा, भवानी मंदिराचा जो दुसरा टप्पा आणि हा बालेकिल्ल्याचा आहे तो तिसरा टप्पा. हा तीन टप्प्यामध्ये
तो गड पूर्ण विभागलेला आहे. संपूर्ण गडाला चिलकटी तटबंदी आहे आणि संपूर्ण गडाच्या तटबंदीच्या बाजूने चालायला जागा आहे जिथून आपले मावळे गस्त घालायचे. अशा प्रकारचा आपला महाराष्ट्राचा जो इतिहास आहे आणि महाराजांनी जे स्वराज्य घडवलं त्या स्वराज्य कोणत्या गनिमी काव्याने घडवलं याचा सर्वांना अभ्यास व्हावा असा आमचा एक छोटासा प्रयत्न. धन्यवाद. जय शिवराय. खूपच सुंदर खूपच सुंदर अशी माहिती मिळाली आहे प्रतापगडाबद्दल. इन डिटेल माहिती मिळाली आहे. फारच सुंदर, खूपच छान वाटलं. म्हणजे असं अक्षरशः मी तर कधी गेली नाही आहे प्रतापगड, पण प्रतापगड फिरल्यासारखं वाटलं. थँक्यू सो मच काका, तुमचाही थँक्यू. खूप सुंदर प्रयत्न.